हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पेठ दोन हजार एकवीस साठी रिसर्च मेथडच्या टॉपिक वरचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत जसं की आपण व्हिडिओ सिरीज थ्रू हे क्वेश्चन्स बघतो आहोत त्याचं हे दहावं लेक्चर आहे याआधीही नऊ लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत प्रत्येक लेक्चरमध्ये आपण दहा क्वेश्चन्स घेतो त्याला एक्सप्लेनेशन देतो हे आपले प्रॅक्टिस क्वेश्चन्सही आहेत आणि आपल्या सिलेबस याच्यामध्ये कव्हर होणार आहे या प्रॅक्टिस क्वेश्चन्सनी रिसर्च मेथोलॉजी वरती ज्यामध्ये चाळीस क्वेश्चन एका टेस्ट मध्ये असणार आहेत म्हणजे भरपूर सराव तुमचा या एमसीक्यू थ्रू होणार आहे या एक्झाम साठी रिसर्च मेथोलॉजी टॉपिक वरचा पन्नास टक्के क्वेश्चन असणार आहेत या एक्झाम मध्ये म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा या टेस्ट मध्ये कव्हर होणार आहे या टेस्ट सोबतच तुम्हाला मिळणार आहेत नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या लँग्वेज मध्ये तुम्ही नोट्स रीड करून ही एक्झाम क्रॅक करू शकता एवढ्या सिम्पल पद्धतीने तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन केल्यावर एक्झाम क्रॅक करू शकता रिसर्च मेथोलॉजीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे हंड्रेड पर्सेंट कव्हर होतील किंवा तुम्हाला आ, सिंपल पद्धतीने ते थी, सोडवता येतील हो थी ह्या टेस्ट सिरीज तर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे ज्याची फीस फक्त चारशे रुपये आहे बघूयात पहिला प्रश्न मेन मेडियन अँड मोड्स आर मीन मेडियन आणि मोड हे आहेत काय आहेत ऑप्शन्स बघूयात मेजर्स ऑफ डेव्हिएशन विचारण्याचे उपाय वेज ऑफ सॅम्पलिंग नमुन्याचे मार्ग मेजर्स ऑफ कंट्रोल टेंडन्सी नियंत्रिन नियंत्रण प्रवृत्तीचे उपाय द नन ऑफ दी नन अवदी अबो वरीलपैकी काही नाही त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी नन ऑफ द अबो वरीलपैकी काही नाही कारण मीन मोड मेडियन हे आपण जो डेटा गोळा करतो ते मोजण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे वापरलं जातं म्हणून याच्यापैकी काहीही नाही हे करेक्ट ऑप्शन आहे नन ऑफ दी अबो पुढचा प्रश्न बघूया अ कॉमन टेस्ट इन रिसर्च डिमांड्स मच प्रायोरिटी ऑन म्हणजे संशोधनातील सामान्यपणे जास्त प्राधान्य दिले जाण्याची मागणी आहे कशाला माहित महत्त्व देण्याची ग गरज आहे प्राधान्य कशाला देण्याची गरज आहे ऑप्शन्स आहेत रिलायबिलिटी म्हणजे विश्वसनीयता युजेबिलिटी म्हणजे उपयोगिता ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुस्थिती आणि डी ऑल ऑफ द अबो वरील तिन्ही पर्याय जे आहेत ते आपल्याला संशोधनापणे संशोधनामध्ये सामान्यपणे हवेच असतात म्हणून त्यांना प्राधान्य दिलं जातं म्हणून याचं करेक्ट ऑप्शन असणार आपल्या डी वरीलपैकी तीनही ऑप्शन्स जे आहेत ते करेक्ट आहेत संशोधनामध्ये हे तीनही गोष्टी असणं आवश्यक आहे तरच संशोधन आपलं चांगलं म्हटलं जातं किंवा उपयुक्त ठरतं पुढचा बघूया रिझनिंग वेअर वी स्टार्ट विथ अ सर्टन पर्टिक्युलर स्टेटमेंट्स अँड कन्क्लूड विथ अ युनिव्हर्सल स्टेटमेंट इट्स कॉल्ड म्हणजे जेव्हा आपण विशिष्ट स विधानासह प्रारंभ करतो आणि युनिव्हर्सल स्टेटमेंटसह निष्कर्ष काढतो तेव्हा एक तर्क म्हणतात कोणतं म्हणतात ऑप्शन्स काय आहे डिडक्टिव्ह रिझनिंग समर्पक रिझनिंग इंडक्टिव्ह रिझनिंग आगमनात्मक तर्क ॲब नॉर्मल रिझनिंग म्हणजे असामान्य रिझनिंग अँड ट्रान्सजेंडल रिझनिंग म्हणजे अतिंद्रिय तर्क त्याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे बी इंडक्टिव्ह रिजनिंग कारण आपण सामान्यापासून युनिव्हर्सल स्टेटमेंट काढतोय जर युनिव्हर्सपासून सामान्य काढत असतो तर ते डिडक्टिव्ह स्टेटमेंट झालं असतं याचं करेक्ट ऑप्शन काय आहे बी इंडक्टिव्ह रिजनिंग पुढचा प्रश्न द इसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्चर्स संशोधनाचे आवश्यक गुण असे आहेत काय आहेत आपले ऑप्शन्स आप बघूया स्पिरिट ऑफ फ्री इन्क्वायरी म्हणजे मुक्त चौशी चौकशीचा आत्मा किंवा चौकशी मुक्तपणे चौकशी करण्याचं मन रिलायन्स ऑन ऑब्झर्वेशन अँड एव्हिडन्स निरीक्षण आणि पुरावा यावर विश्वास सिस्टिमायझेशन ऑर थेअरायझिंग नॉलेज म्हणजे सिस्टिमायझेशन किंवा ज्ञानाचे सिद्धांत मांडलेले असावे किंवा मांडता आले पाहिजेत डी ऑल ऑफ द वरील सर्व बरोबर आहे आपल्याला वरील सर्व ही गुण जे आहेत ते संशोधकामध्ये असले पाहिजेत तेव्हा संशोधन योग्य होतं म्हणून याचे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे डी ऑल ऑफ द अबो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया क्लासिफिकेशन ऑफ ऑल टाईप ऑफ लायब्ररीज हॅज बीन मेड बाय म्हणजे सर्व प्रकारच्या लायब्ररीचे वर्गीकरण केले गेले आहे कशामध्ये बघूया कोणामार्फत किंवा कशानी केलेले आहे आय एफ एल ए युनिसिस्ट युनेस्को आणि इन आय एन एस ओ सी याचं करेक्ट ऑप्शन आहे सी युनेस्को सर्व प्रकारच्या लायब्ररीचं वर्गीकरण युनेस्कोद्वारे केलेलं आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे पुढचा प्रश्न बघूया रीडिंग सेंटर्स स्टोरी अवर्स एक्झिबिशन अँड रीडिंग टू लिटरेचर आर फॉर्म्स ऑफ केंद्राचे वाचन कथांचे तास प्रदर्शन आणि साहित्य वाचणे हे या प्रकारचे आहे कशा प्रकारचे आहे एक्सटेन्शन विस्तार सेवा सर्विस ऑफ पब्लिक लायब्ररी सार्वजनिक वाचनाची सेवा बोथ दोन्हीही आणि नन काहीही नाही त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे सी कारण विस्तार सेवा देखील मिळतात त्याच्यातून वाचनातून कथातून केंद्र केंद्र वाचन केंद्र जे काय आहे ते त्याच्यातून आपल्याला विस्तार सेवा पण होते आणि सार्वजनिक वासल्याची सेवा पण मिळते म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे सी दोन्ही पुढचा प्रश्न बघूया कॉन्फरन्स mm. प्रोसिडिंग आर कन्सिडर्ड ॲज डॉश डॉक्युमेंट म्हणजे परिषदेची कारवाई ही टिंबटिंब दस्तावेज म्हणून ओळखली जाते कसलं दस्तावेज म्हणून ओळखली जाते तर कन्व्हेन्शनल पारंपरिक प्रायमरी प्राथमिक सेकंडरी माध्यमिक टर्शरी तृतीय याचं करेक्ट ऑप्शन आहे बी प्रायमरी कारण हे एक डॉक्युमेंट आहे जे रेडी कॉन्फरन्स होते आणि त्याच्यानंतर आपण ते लिहून ठेवतो नमूद करून ठेवतो म्हणून ते एक प्राथमिक डॉक्युमेंट आहे करेक्ट ऑप्शन आहे प्रायमरी पुढचा प्रश्न बघूया अन अप्रोप्रिएट सोर्स टू फाइंड आउट डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन इज वर्णनात्मक माहिती शोधण्यासाठी योग्य स्त्रोत म्हणजे आपले ऑप्शन्स आहेत बेब्लोग्राफी ग्रंथसंग्रह डिक्शनरी निर्देशिका एनसायक्लोपीडिया विश्वकोश डिक्शनरी शब्दकोश याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे सी एन सायक्लोपीडिया म्हणजे विश्वकोश कारण वर्णनात्मक आणि भरपूर माहिती आपल्याला याच्यावर अवेलेबल असते म्हणून याचं करेक्ट ऑप्शन सी आहे एनसायक्लोपीडिया पुढचा प्रश्न बघूया वन ऑफ द फॉलोविंग सर्च इंजिन इज एक्सक्ल्युझिव्हली मेन फॉर सायंटिफिक इन्फॉर्मेशन पुढीलपैकी एक शोध इंजिन आहे केवळ वैज्ञानिक माहितीसाठी आहे आपले ऑप्शन्स आहेत गुगल याहू सायरिस अल्टाविस्टा तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी सायरिस गुगल याहू अल्टाविस्टा देखील शोध इंजिन आहेत पण स्पेशल सायन्ससाठी वैज्ञानिक गोष्टींसाठी माहिती देण्यासाठी सायरस हे शोध इंजिन आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे पुढचा प्रश्न बघूया कंट्रोल ग्रुप इज अ टर्म यूज्ड इन म्हणजे नियंत्रित गट ही संज्ञा संज्ञा डशमध्ये वापरली जाते तर आपले ऑप्शन्स आहेत सर्वे रिसर्च सर्व सर्वेक्षण संशोधन हिस्टोरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन एक्सपिरिमेंटल रिसर्च प्रायोगिक संशोधन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे वर्णनात्मक संशोधन त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी एक्सपिरिमेंटल रिसर्च म्हणजे प्रायोगिक संशोधन कारण प्रायोगिक संशोधनामध्येच कंट्रोल ग्रुप कुठले आहेत हे टर्म वापरले जाते संशोधन करताना त्यांचं करेक्ट ऑप्शन सी आहे आजचे दहा प्रश्न इथेच झालेले आहेत आज आपले शंभर क्वेश्चन प्रॅक्टिस क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत त्यानंतर तसेच महाराष्ट्र दो साईड दोन हजार एकवीससाठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी देखील आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल होणार आहेत आणि शिवाय या टेस्ट सिरीजमध्ये टोटल साठ टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत पर युनिटवर दोन टेस्ट अशा वीस टेस्ट मागील वर्षाचे प्रश्न असे दहा टेस्ट फुल सिलेबस टेस्ट तीस अशा टोटल साठ टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि जो व्हॉट्सअपवर ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल ज्याची फीस आहे चौदाशे नव्याण्णव जर या तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेट सिलेक्ट केल्यानंतर त्यातून ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करू शकता त्यामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळेल अशा प्रकारे तुम्हाला डिस्काउंट लागू होईल किंवा मिळेल म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा जेणेकरून सेट एक्झामचं से जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुमचा अभ्यास परफेक्ट झालेला असेल आणि टेस्ट सिरीजनी एक्झामपर्यंत चांगला अभ्यास होईल किंवा रिव्हिजन होईल यासाठी ही टेस्ट सिरीज लवकरात लवकर जॉईन करा